मुलगा आणि वडील. एका गावात वडील आणि मुलगा चांगल्या सफरचंदाच्या शोधात खूप दूर गेले. मात्र त्यांचा हा प्रवास यशस्वी झाला आणि त्यांना अतिशय दर्जेदार सफरचंद मिळाले. त्यांनी एक मोठी टोपली सफरचंद घेतली. ते दोघे एका सायकलवर आले होते. बराच वेळ चालल्यावर त्यांना वाटले की ते आपल्या जाण्याचा मार्ग विसरला असावा. त्यांना वाटेत एक बाबा दिसले. त्यांनी बाबांना त्यांच्या जाण्याचा मार्ग आणि तिथे पोहोचायला किती वेळ लागेल हे विचारले. वडिलांनी मुलाला सांगितले की तू जर सायकल हळू चालवलीस तर आपण 3 ते 4 तासात पोचू. घाई केली तर मध्यरात्रीही पोचू शकणार नाही. मुलाला वडिलांचे बोलणे विचित्र वाटले, पण आता त्याला त्याचा मार्ग कळला होता, म्हणून तो सायकल वेगाने चालवू लागला. टोपलीतून बरीच सफरचंद पडली तेव्हा तो थोड्या अंतरावर गेला होता. तो त्यांना उचलण्यासाठी थांबला आणि सर्व सफरचंद उचलले. ज्याला थोडा वेळ लागला आता ही वेळ भरून काढण्यासाठी त्याने सायकल वेगात चालवायला लागला, त्यामुळे सफरचंद पुन्हा पडले. त्याने ही प्रक्रिया अनेक वेळा पुनरावृत्ती केली, ज्यामुळे त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यरात्र लागली. आता त्याला वडिलांना काय म्हणायचे होते ते नीट समजले आणि त्याने न ऐकल्याचा पश्चातापही झाला. तुमचे पालक तुमच्या आयुष्यातील निर्णयाबद्दल काळजी करत असतील तर सल्ला देऊ इच्छित असतील तर तुम्ही ऐकले पाहिजेत, कारण ते त्यांच्या अनुभवांवर आधारित बोलतात, जो कधीही चुकीचा नसतो. धन्यवाद.